जळगाव जिल्ह्यातील 40 गाव तालुक्यामध्ये या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शहरात असलेली चित्तूर नदी आणि डोंगरी नदी या दोघी नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने या नदीला लागून असलेले अनेक गावं हे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या परिसरातील नागरिकांना शासनाने सतर्कचा इशारा दिलेला आहे आणि या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जणू या नद्यांना पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। आपण पाहतात की नदीला लागून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा परिसर हा पूर्णपणे पावसाने या नदीच्या पाण्याने पूर्ण भरून गेलेला आहे आणि ह्या नदीच्या पुराने नदीला लागून असलेल्या गावांचा परिसर आणि त्या गावातील संपर्क तुटून गेल्याने भरपूरचा परिणाम दिसून आलेला आहे आणि अनेक गावांमधील या सतत पावसामुळे सतत ही पावसाची धार वाढल्याने अनेक पशुधनाचं देखील नुकसान झालं आहे, अनेक जनावरं दगावलेले आहे आणि आपण पाहतात की हा जो 40 गावमधून कन्नड घाटाकडे जाणारा रस्ता आहे हा रस्ता पूर्णपणे पोलीस प्रशासनाने बंद केला आहे आणि पुढे कन्नड घाटमध्ये कन्नड घाटाच्या काही डोंगराचा भाग कोसळल्याने शहर वाहतूक पोलीस आणि पोलीस प्रशासनाने अनेक गाडी वाहन चालकांना आवाहन केलेलं आहे की आपण कन्नड घाटाकडून येण्याचा प्रयत्न करू नये की जेणेकरून जीवित हानी होणार नाही। या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 40 गावचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी प्रशासनाला पूर्ण परिस्थितीचा आणि नुकसानीचा अहवाल करण्यात आदेश केलेले आहे। 40 गाववरून आनंद खरात, MKN मराठी।